नायजेरियन व्यक्तीने चार जणांवर हल्ला केलेला आहे। चार जणांवर चाकू हल्ला करण्यात आला। पारसी बावडी परिसरामागे हा सगळा प्रकार घडलेला आहे। नशेबाज तरुणाने हा हल्ला केल्याची माहिती समोर येते। जीटी रुग्णालयामध्ये या चौघांनाही दाखल करण्यात आलेले, त्यांच्यावर सध्या उपचार केले जातात। एका नायजेरियन व्यक्तीने चार जणांवर चाकू हल्ला केलेला आहे। मुंबईतल्या पारसी बावडी परिसरामागे हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। तो तरुण नशेबाज असल्याची माहिती सुद्धा समोर येते। जीटी रुग्णालयामध्ये सध्या या चौघांवरही उपचार सुरू आहेत। मुंबईतल्या पारसी बावडी परिसरामागे हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। एका नायजेरियन नशेबाज तरुणाने चौघांवर हल्ला केलेला आहे। या हल्ल्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। या चौघांनाही जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, काय अधिक अपडेट्स आहेत? नक्कीच, साडेचारच्या सुमारास एका नायजेरियन व्यक्तीने चार जणांवर हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। चाकूने हा हल्ला केला असून यामध्ये चौघही जखमी झालेले आहेत। या चौघांमधील तिघांना जीटी रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। तर एकाची प्रकृती गंभीर असून त्याला जेजे रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती ही पोलिसांनी दिलेली आहे। नायजेरियन आरोपीला आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे। हा हल्ला नशेतनं केला असण्याची शक्यता ही पोलिसांकडनं व्यक्त करण्यात आलेली आहे। या प्रकरणात अधिक तपास हा आझाद मैदान पोलीस करताना पाहायला मिळत आहे। सूरज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। या चौघांवरही सध्या उपचार केले जात आहेत। नशेत असलेल्या या तरुणाने या चौघांवर चाकू हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची चौकशी केली जाते। एका नायजेरियन तरुणाने या चौघांवरही चाकू हल्ला केलेला आहे। यांच्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची ही माहिती पुढे आली आहे।